भारतीय नौदलाच्या ताफ्यात सोमवारी INS वागीर पाणबुडी सामील होणार आहे. ही ताफ्यातील 5वी स्कॉर्पियन क्लास पाणबुडी असेल. मुंबईतील माझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड या स्वदेशी कंपनीनं या पाणबुडीची निर्मिती केली आहे. सायलेंट किलर शार्क अशी ओळख असणारी ही पाणबुडी नेमकी आहे तरी कशी, पाहूया. साहस शौर्य समर्पण हे ब्रीद वाक्य असेल आणि या ब्रीद वाक्यानुसार कृतीसाठी भारतीय नौदला दाखवण्यास पूर्णपणे सज्ज असलेली INS वागीर पाणबुडी आपण बघतोय. प्रोजेक्ट 75 ची आणि कलावरी क्लासची ही 5वी पाणबुडी आहे. याआधी INS कलावरी, INS करंज, INS खंदेरी, INS वेला या 4 पाणबुड्या भारतीय नौदलात दाखल झालेल्या आहेत आणि या पाणबुड्या सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जातात. INS वागीरच्या निर्मितीला सुरुवात 2018 साली झाली. त्यानंतर 2020 या पाणबुडीचं जलावतरण झालं आणि त्यानंतर डिसेंबर 2022 पर्यंत या पाणबुडीच्या वेगवेगळ्या चाचण्या सुरू होत्या आणि चाचण्या यशस्वी झाल्यानंतर आता ही पाणबुडी भारतीय नौदलात दाखल होण्यास सज्ज आहे. डायविंग स्टेशन उदाहरण टॉर्पिडो 350 स्ट्रेल्थ पॉइंट ऑफ व्ह्यू सबमरीनचा मेन एमच असतो की ती पाण्याखाली राहावी, एनिमीला ती दिसू नये. आणि दिस सबमरीन मेनली इट हॅज अन एन्ड्युरन्स 1250 नॉटिकल माईलचा एन्ड्युरन्स टाईम आहे याचा. एका वेळेलाही 40 ते 45 दिवस समुद्रात राहू शकते. या INS वागीर पाणबुडीची लांबी 67.5 मीटर इतकी आहे तर उंची 12.3 मीटर इतकी आहे. सोबतच ही 12,000 नॉटिकल मैल विना थांबा प्रवास करू शकते आणि 45 ते 50 दिवस समुद्राच्या खाली 300 मीटर खोल राहू शकते. आम्ही खूप सफिशियंट क्वांटिटीमध्ये वेपन्स कॅरी करू शकतो. टॉर्पिडोज आणि मिसाईल्स ह्या दोन वेपन्स ह्या सबमरीनकडे केपेबिलिटी आहे कॅरी करण्याची. टॉर्पिडो एक हा वेपन आहे जो पाण्याखालच्या शत्रूंना, जर दुसऱ्या एनिमीचा सबमरीन असेल किंवा सरफेसवरती जे जहाज असतात त्याच्यावरती अटॅक करण्यासाठी वापरलं जातं. आणि मिसाईल्स जे लँड अटॅक मिसाईल्स आहेत किंवा एनी अदर एअरक्राफ्ट, वी कॅन अटॅक ऑन एअरक्राफ्ट ॲज वेल ॲज लँड अटॅक्स कॅरी आउट करू शकतो बेस्ड ऑन दी मिसाईल. अगर बात करें जब ये सरफेस पानी की सरफेस से नीचे रहती है तो उस टाइम पे हमें अपनी पोजीशन को एक्यूरेटली प्लॉट करना होता है. ये काफ़ी इम्पोर्टेंट है क्योंकि जो सेंसर हमारे पानी के ऊपर काम करते हैं वही सेंसर पानी के नीचे काम नहीं करते. तो डिफरेंस यही रहता है कि हमारे पास दूसरे नेविगेशन सिस्टम्स हैं जिनकी सहायता से हम नेविगेट करते हैं. INS वागीर पाणबुडी भारतीय नौदलात दाखल होत असताना आता प्रतीक्षा असणार आहे INS वाक्षीर पाणबुडीची, कारण ही कलावरी क्लासची अखेरची पाणबुडी असणार आहे. या साही पाणबुड्या भारतीय नौदलात एक सायलेंट किलर म्हणून काम करतील आणि ब्रीद वाक्यानुसार साहस शौर्य पराक्रम हा भारतीय नौदलात दाखवतील. कॅमेरामन अनिल संगरेसह मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.